शुभ सकाळ मित्रांनो, असा पार्टनर प्रत्येक व्यक्तीला हवा हवासा वाटतो, जो उपदेश करणार नाही पण साथ देईल, जो उणीवा दाखवून देईल पण दोष देणार नाही, कौतुक करेल पण अहंकार फुलवणार नाही। भेटेल असा पार्टनर पण असा भेटेल का? म्हणून आपणच का नाही तसं व्हायचं? कुणासाठी तरी अशा स्वरूपाचा पार्टनर किती कठीण आहे आणि सोपंही। प्रेम असं द्यावं की घेणाऱ्याची ओंजळा पुरी पडावी, मैत्री अशी असावी की स्वार्थाचं भान नसावं, आयुष्य असं जगावं की मृत्यूनेही म्हणावं, तू जग अजून, मी येईन नंतर। आयुष्यात आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींबरोबर नेहमी त्यांच्यापेक्षा लहान होऊन जगण्याचा प्रयत्न करा, कारण जेव्हा तुम्ही लहान होता तेव्हा इतरांना समजून घेता आणि मानही ठेवता। लहान होणं याचा अर्थ कमीपणा घेणं असा नव्हे, तर लहान होणं म्हणजेच महान होणं असतं। आयुष्यात माणसाने परोपकार, सद्गुणांचा स्वीकार व ईश्वर चिंतन करून सन्मार्गाचा अवलंब केल्यास परलोकातील आनंदमय लोकात योग्य स्थान मिळते। भाऊबंदकीला बदलवणे श्रीरामाला जमले नाही, अर्जुनाला जमले नाही, शिवरायांना जमले नाही, पेशव्यांनाही जमले नाही, आपल्यालाही ते जमणार नाही। बदल स्वतःतच केला पाहिजे। धाकटे असाल तर सहन करायला शिका, थोरले असाल तर माफ करायला शिका। कितीही भांडा, प्रत्येकाचा शेवटचा प्रवास हा भाऊबंदकीच्या खांद्यावरच होणार आहे। गेलेले दिवस परत येत नाहीत आणि येणारे दिवस कसे येणार हे सांगताही येत नाही। म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षण हसत जगा। नाती मोठी नसतात तर ती सांभाळणारी माणसं मोठी असतात। एखाद्या अडचणीत देवाने तुमचे लगेच ऐकले की तुमची श्रद्धा वाढते, उशिरा ऐकले की तुमची सहनशक्ती वाढते, पण ऐकलेच नाही तर समजून जा की देवाला ठाऊक आहे, तुमची अडचण तुम्हीच सोडवू शकता, स्वतःवर विश्वास ठेवा। आयुष्य हे एकदाच आहे, मी पणा नको, सर्वांशी प्रेमाने रहा। लोखंड वितळले की अवजार बनते, सोने वितळले की दागिने बनतात, माती नरम झाली की शेती बनते, पीठ नरम झाले की पोळी बनते। अगदी अशाच प्रकारे माणूस नम्र झाला की लोकांच्या हृदयात त्याची जागा बनते। जीवनात कठीण परिस्थिती सुद्धा एका वॉशिंग मशीन सारखी आहे, जे आपल्याला खूप टक्कर मारते, गोल फिरवते आणि पिळते सुद्धा। जेव्हा आपण त्यातून बाहेर येतो तेव्हा आपलं व्यक्तिमत्व पहिल्यापेक्षा अधिक स्वच्छ, चांगलं आणि चमकदार असतं। शक्यतो आयुष्यभर साथ देणारीच माणसे जोडावी, नाहीतर तासभर साथ देणारी माणसं बसमध्ये पण भेटतात। जर आपल्याला हे सुंदर सुविचार आवडले असतील तर प्लीज ई गुरु चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद, धन्यवाद।